नमस्कार विनायकघा स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहज स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिका भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यासाठीच्या अभ्यासाचा एक सराव म्हणून आपण पुणे शहर व पुणे जिल्हा यावरती महत्त्वाचे एकशे पस्तीस प्रश्न पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे पुणे महानगरपालिकेची स्थापना केव्हा झाली आणि याचं योग्य उत्तर आहे पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास रोजी पुणे महानगरपालिकेच्या बोधचिन्हावरील चिन्हावरील घोषवाक्य आणि ते आहे वरम पुणे मनपाच्या बोधचिन्हावर चिन्हावर कोणाची प्रतिमा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पुणे या शहरास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते आणि उत्तर आहे पूर्वेचे ऑक्सफर्ड पुणे मनपा डॅश डॅश पासून पुणे शहराचा कारभार पाहत असून नागरिकांना सेवा देत आहे आणि उत्तर आहे एकोणीसशे पन्नास पासून पुणे मनपा पुणे शहराचा कारभार पाहत आहे पुणे मनपा संचलित करणारा कायदा आणि तो आहे बृहन्मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास यावरती आपल्याला प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुणे मनपा अंतर्गत धोरण निर्धार सेवा प्रकाराशी संबंधित घटक कोणता आहे आणि तो आहे मुख्य सभा पुणे मनपा अंतर्गत आर्थिक निर्णय सेवा प्रकाराशी संबंधित घटक कोणता आणि तो आहे स्थायी समिती म्हणजे धोरण निर्धार करण्याचं काम मुख्य सभा करते आणि आर्थिक निर्णय घेण्याचं काम स्थायी समिती करते पुढचा प्रश्न पुणे मनपाचे पर्यावरण संबंधित जनजागृती केंद्राचे नाव काय आहे आणि उत्तर आहे इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्राचे ठिकाण कोठे आहे नवीपेठ राजेंद्रनगर म्हात्रे पुलाजवळ पुणे येथे आहे पुढचा प्रश्न पुणे मनपातर्फे देण्यात येणारे पुरस्कार कोणते पुणे मनपातर्फे एकूण चार पुरस्कार दिले जातात तर पहिला पुरस्कार आहे पठ्ठे बापूराव पुरस्कार दुसरा पुरस्कार बाल गंधर्व पुरस्कार तिसरा पुरस्कार रोहिणी भाटे पुरस्कार आणि चौथा पुरस्कार स्वर भास्कर पुरस्कार हे चारही पुरस्कार पुणे मनपातर्फे देण्यात येतात त्यानंतर पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्याचा अक्षवृत्ती विस्तार डॅश डॅश आहे आणि अक्षवृत्ती विस्तार आहे सतरा अंश चोपन्न मिनिट ते दहा अंश चोवीस मिनिट उत्तर अक्षरवृत्ता दरम्यान पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्याचा रेखावृत्ती विस्तार डॅश डॅश आहे आणि तो आहे त्र्याहत्तर अंश एकोणीस मिनिट ते पंच्याहत्तर अंश दहा मिनिट पूर्व रेखावृत्ता दरम्यान पुणे जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र किती आहे तर ते आहे पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्याच्या सीमेस लागून उत्तरेस व पूर्वेस असणारा जिल्हा आणि तो आहे अहमदनगर अहमदनगर उत्तरेस व पूर्वेस असणारा जिल्हा आहे पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आग्नेयस असणारा जिल्हा सोलापूर पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दक्षिणेस असणारा जिल्हा सातारा पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वायव्यस असणारा जिल्हा ठाणे पुणे जिल्ह्याच्या सीमेवर पश्चिमेस असणारा जिल्हा रायगड म्हणजे इथे उत्तर व पूर्व भागामध्ये अहमदनगर जिल्हा त्यानंतर अग्नेयस असणारा सोलापूर दक्षिणेस असणारा सातारा जिल्हा वायव्यस असणारा ठाणे जिल्हा आणि पश्चिमेस असणारा रायगड जिल्हा त्यानंतर पुणे जिल्हा हा क्षेत्रफळानुसार राज्यातील डॅश डॅश क्रमांकाचा जिल्हा आहे आणि तो आहे दुसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्र राज्याचे डॅश डॅश क्षेत्र पुणे जिल्ह्याने व्यापलेले आहे ले आणि ते आहे पाच पॉईंट दहा टक्के पुढचा प्रश्न पुणे जिल्हा राज्यातील डॅश डॅश या विभागात मोडतो आणि ते आहे पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पुणे जिल्ह्याचे तीन भाग कोणते कोणते आहेत तर ते आहे एक घाटमाथा दुसरा मावळ आणि तिसरा देश पुणे जिल्हा हा डॅश डॅश वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे अतिशय उष्ण मोसमी वारे असणारा भूप्रदेशाचा भाग आहे पुणे जिल्ह्यांतर्गत तापमान व पर्जन्यमान यांचा विचार करता पूर्व भाग व पश्चिम भाग यात डॅश डॅश आढळतो तर फरक आढळतो म्हणजे पूर्व भागामध्ये तापमान आणि पर्जन्य तापमान जास्त असते पर्जन्य कमी असते तुलनेने पश्चिम भागामध्ये पर्जन्य जास्त असते आणि तापमान कमी असते त्यानंतर पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग हा थंड आहे पर्जन्य जास्त असल्यामुळे पश्चिम भाग हा थंड आहे त्यानंतर पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग डॅश डॅश आहे उष्ण व कोरडा इथे थोडासा गोंधळ होऊ शकतो पश्चिम आणि पूर्व भाग पश्चिम भाग थंड आणि पर्जन्य जास्त आणि पूर्व भाग उष्ण आणि पर्जन्य कमी म्हणजेच कोरडा असतो त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यात पर्जन्याचे वितरण डॅश डॅश नाही समसमान नाही म्हणजेच पश्चिम भागात जास्त पर्जन्य आणि पूर्व भागामध्ये कमी पर्जन्य पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्याचा डॅश डॅश भाग जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे या भागात डॅश डॅश भागापेक्षा अधिक पर्जन्यमान आढळते पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग जंगलांनी व्यापलेला आहे कारण तिथं पर्जन्यमान जास्त असल्यामुळे जंगलांची संख्या जास्त आहे आणि या भागात डॅश डॅश भागापेक्षा अधिक पर्जन्यमान आढळते तर पूर्व भागापेक्षा अधिक पर्जन्यमान पश्चिम भागामध्ये आढळते त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पर्जन्यास प्रामुख्याने डॅश डॅश वारे कारणीभूत ठरतात आणि पुणे जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो त्यानंतर पुणे जिल्ह्यात डॅश डॅश या महिन्यात पर्जन्याची तीव्रता जास्त असते आणि उत्तर आहे जुलै व ऑगस्ट महिन्यात पुणे जिल्ह्यांतर्गत डॅश डॅश या तालुक्यामध्ये पर्जन्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असते आणि उत्तर आहे वेल्हा मुळशी आणि मावळ या तालुक्यामध्ये पर्जन्याचे प्रमाण जास्त असते इतर तालुक्यांच्या दृष्टीने जर आपण तुलना केली तर या तालुक्यांमध्ये पर्जन्यमान जास्त असते त्यानंतर पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यातील पर्जन्यमान तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे असते भोर आंबेगाव जुन्नर खेड हवेली व पुणे शहर आणि पुढचा प्रश्न आहे पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश हे तालुके कमी पर्जन्याचे कोरडे व शुष्क भागात आहेत आणि उत्तर आहे शिरूर दौंड इंदापूर आणि बारामती म्हणजे इथे आपले चार प्रश्न वेगळे तयार झालेले आहेत पर्जन्य कोणत्या महिन्यामध्ये जास्त पडतं तर ते आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यानंतर जास्त पर्जन्याचे तालुके कोणते आहेत तर ते आहेत वेल्हा मुळशी आणि मावळ त्यानंतर मध्यम स्वरूपाच्या पर्जन्याचे जे तालुके आहेत ते आहेत भोर आंबेगाव जुन्नर खेड हवेली आणि पुणे शहर आणि कमी पर्जन्याचे आणि कोरडे व शुष्क हवामान असणारे तालुके आहेत ते आहेत शिरूर दौंड इंदापूर आणि बारामती त्यानंतर पुढचा प्रश्न साधारणपणे डॅश डॅश या महिन्यात पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान असते आणि उत्तर आहे एप्रिल व मे महिन्यामध्ये पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी आणि वेल्हा या तालुक्यामधील तापमान तुलनात्मकदृष्ट्या डॅश डॅश असते आणि तुलनात्मकदृष्ट्या हे तापमान थंड असते पुणे जिल्ह्यातील पूर्व भागातील शिरूर दौंड बारामती आणि इंदापूर हे तालुके डॅश डॅश असणारे आहेत कोरडे व जास्त तापमान असणारे तालुके आहेत पुणे जिल्ह्यातील तापमान पातळी डॅश डॅश या महिन्यांमध्ये अकरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते आणि उत्तर आहे डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तापमान अकरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेलं असतं त्यानंतर पुणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत आणि उत्तर आहे दोन पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड मनपा पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती आहे तर ते आहे चौदा पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची नावे कोणती कोणती आहेत तर पहिला आहे जुन्नर आंबेगाव खेड त्याचंच नाव राजगुरुनगर इथे पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे नाव राजगुरुनगर असे आहे तर ते आहे खेड तालुक्याचे नाव राजगुरुनगर हे आहे त्यानंतर मावळ वडगाव त्यानंतर मुळशी पौड वेल्हा भोर शिरूर हवेली पुणे पुणे शहर पुरंदर सासवड दौंड भीमथडी बारामती इंदापूर ही पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची नावे आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यात किती कॅन्टोनमेंट बोर्ड्स त्याला आपण मराठीमध्ये कटक मंडळे किंवा छावणी मंडळे असे म्हणतो आहेत आणि ती आहेत तीन त्यानंतर पुणे जिल्ह्यातील कटक मंडळांची नावे किंवा ठिकाणी कुठे कुठे आहेत तर पुणे त्यानंतर देहू रोड आणि खडकी येथे आहेत त्यानंतर पुणे शहरातील शहर वाहतूक कोणामार्फत चालवली जाते आणि उत्तर आहे पी एम पी एम यंप एल यं मार्फत पुणे शहरातील वाहतूक चालवली जाते पुढचा प्रश्न पी एम पी एम विस्तारित रूप काय आहे तर त्याचं विस्तारित रूप आहे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड हे पी एम पी एम विस्तारित रूप आहे पुढचा प्रश्न पुणे विभागाचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे तर तो आहे एम एच बारा पुणे जिल्ह्यात डॅश डॅश हे दोन रेल्वे जंक्शन आहेत पुणे व दौंड मध्य रेल्वेचा मुंबई चेन्नई हा लोहमार्ग पुणे जिल्ह्यातून डॅशडॅश असा प्रवास करतो पुणे दौंडमार्गे सोलापूर पुणे जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या मुंबई कोल्हापूर लोहमार्गाचा प्रवास मार्ग कोणता आहे मुंबई पुणे सातारा कराड सांगली मिरजमार्गे त्यानंतर पुणे शहर हे डॅश डॅश नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि उत्तर आहे मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे शहर वसलेले आहे पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तुळापूर हे ठिकाण डॅश डॅश नद्यांच्या संगमावर वसलेले आहे आणि ते आहे इंद्रायणी व भीमा नद्यांच्या संगमावर हवेली तालुक्यातील तुळापूर हे ठिकाण वसलेले आहे संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थान पुणे जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे आणि ये उत्तर आहे आळंदी येथे आळंदी हे तीर्थक्षेत्र डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे आणि उत्तर आहे इंद्रायणी पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे आणि उत्तर आहे देहू देहू हे तीर्थक्षेत्र डॅश डॅश नदीकाठी वसलेले आहे आणि उत्तर आहे इंद्रायणी चतुशृंगी हे देवीचे तीर्थक्षेत्र डॅश डॅश या शहरात आहे पुणे संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थान आळंदी हे आहे इंद्रायणी नदीकाठी त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान हे आहे देहू इंद्रायणी नदीकाठीच वसलेला आहे पुढचा प्रश्न सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे डॅश डॅश या संतांचे समाधी स्थान आहे आणि उत्तर आहे संत सोपानदेव पुढचा प्रश्न प्रख्यात गणेश भक्त व उपासक मोर्या गोसावी यांची समाधी डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे चिंचवड पुणे दत्तावतारी सत्पुरुष म्हणून ओळखले जाणारे श्री शंकर महाराज यांची समाधी डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे धनकवडी पुणे पुढचा प्रश्न पुण्यातील प्रसिद्ध जे एम रोड हे नाव तेथे असलेल्या या सत्पुरुषाच्या समाधी स्थानासमोरील रस्त्यास देण्यात आलेले आहे आणि उत्तर आहे जंगली महाराज लेणी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात डॅश डॅश या गावानजीक डोंगरात कोरलेली आहे आणि उत्तर आहे वेहेर किंवा विहार गाव पुढचा प्रश्न भाजे लेणी भाजे गावाजवळील तालुका मावळ जिल्हा पुणे डोंगरातील प्राचीन डॅश डॅश लेणी आहे आणि भाजे येथील लेणी बौद्ध लेणी म्हणून प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश येथील सूर्य लेणे प्रसिद्ध आहे आणि उत्तर आहे भाजे लेणी पुणे शहर तालुक्याचा पिनकोड क्रमांक आणि इथे दोन पिनकोड आहेत पुणे शहर तालुक्याचे तर ते आहेत एक्केचाळीस दहा शून्य एक आणि एक्केचाळीस दहा शून्य दोन त्यानंतर पुणे शहर तालुक्याचा एस टी डी आहे शून्य दोन शून्य पिंपरी चिंचवडचा पिनकोड आहे एक्केचाळीस दहा चौवेचाळीस पुढचा प्रश्न पुण्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या डॅश डॅश या वास्तूत शिवरायांचे बालपणी बराच काळ वास्तव्य होते आणि उत्तर आहे लाल महाल पुढचा प्रश्न पुणे शहरातील सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे मनपाने सन डॅश डॅश मध्ये उभारली एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डॅश डॅश या पुण्यातील वास्तूत मुघल सरदार शाहिस्ते खानाची बोटे छाटली होती आणि उत्तर आहे लाल महाल पुढचा प्रश्न पुण्यातील सारस बागेत तळ्याने वेढलेली टेकडी असून त्यावरील गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे ही जागा डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे आणि उत्तर आहे तळ्यातला गणपती पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला हे प्रमुख धरण असून ते पुण्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या धरणालाच डॅश डॅश असेही म्हणतात आणि उत्तर आहे पुण्याची चौपाटी छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणारा डॅश डॅश हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे आणि उत्तर आहे शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर डॅश डॅश देवीचे मंदिर आहे आणि उत्तर आहे शिवाई डॅश डॅश यांनी सन सतराशे छत्तीस मध्ये तेरा खोल्यांचा पेशवांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा पुणे येथे बांधला आणि उत्तर आहे पहिले बाजीराव पेशवे पुढचा प्रश्न पुणे येथील शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार डॅश डॅश या नावाने ओळखले जाते आणि उत्तर आहे दिल्ली दरवाजा सन डॅशडॅश मध्ये शनिवार वाड्यास लागलेल्या आगीत त्याचा अंतर्गत भाग नष्ट झाला उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावीस गांधी मेमोरियल सोसायटीची आगाखान पॅलेस ही वास्तू डॅशडॅश शहरात स्थित आहे आणि उत्तर आहे पुणे सिंहगड अर्थात कोंढाणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात डॅशडॅश गावात आहे आणि उत्तर आहे डोन जे पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आणि उत्तर आहे लोणावळा खंडाळा डॅश डॅश हे पुण्याचे ग्राम दैवत म्हणून ओळखले जाते आणि उत्तर आहे कसबा गणपती पुढचा प्रश्न पुणे शहराच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित टेकडीस डॅश डॅश या नावाने ओळखले जाते उत्तर आहे पर्वती पुणे शहरातील पर्वती टेकडीच्या माथ्याची समुद्र उंची आणि ती आहे सुमारे सहाशे चाळीस मीटर म्हणजेच एकवीसशे फूट पुढचा प्रश्न पर्वती टेकडीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे डॅश डॅश पायऱ्या चढून जावे लागते आणि उत्तर आहे एकशे तीन पर्वती टेकडीच्या माथ्यावर डॅश डॅश यांनी देव देवेश्वर मंदिर उभारले आणि उत्तर आहे नानासाहेब पेशवे पुढचा प्रश्न डॅश डॅश या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील खेड म्हणजेच राजगुरुनगर तालुक्यात भीमाशंकर येथे झाला आणि उत्तर आहे भीमा पुढचा प्रश्न भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग कोणते आणि उत्तर आहे भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील खंडोबाची प्रसिद्ध देवस्थाने कोणती कोणती आहेत तर ते आहेत जेजुरी निमगाव आणि दावडी त्यानंतर पुढचा प्रश्न नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यात नीरा भीमा संगमावर वसलेले आहे आणि उत्तर आहे इंदापूर पुढचा प्रश्न महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर आणि ते आहे पुणे पुणे येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात तीन दिवसांचा डॅश डॅश हा शास्त्रीय संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो आणि उत्तर आहे सवाई गंधर्व पुणे सासवड बारामती मार्गावर वसलेला घाट आणि उत्तर आहे दिवा घाट पुणे मुंबईवरील मार्गावर वसलेला घाट कोणता तर तो आहे बोरघाट पुणे सातारा खंडाळा मार्गावरील घाट कोणता मार्गावर तो आहे खंबाटकी घाट तांभिनी घाट डॅश डॅश या मार्गावर वसलेला आहे पुणे मुळशी मानगाव त्यानंतर पुढचा प्रश्न पुणे नाशिक मार्गावर वसलेला डॅश डॅश हा एक पर्वतीय मार्ग आहे उत्तर आहे चंदनपुरी घाट पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरणाचे नाव आणि उत्तर आहे मुळशी धरण तामिनी अभयारण्य डॅश डॅश जिल्ह्यात पसरलेले आहे आणि उत्तर आहे रायगड व पुणे या दोन जिल्ह्यांमध्ये तामिनी अभयारण्य पसरलेले आहे पुढचा प्रश्न मयुरेश्वर सुप्पे व सुधागड अभयारण्य डॅश डॅश जिल्ह्यात आहेत आणि उत्तर आहे पुणे पुणे ठाणे व रायगड जिल्ह्यात पसरलेले अभयारण्य उत्तर आहे भीमाशंकर अभयारण्य म्हणजे ताम्हिणी अभयारण्य जे आहे ते रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे तर पुणे ठाणे व रायगड या तीन जिल्ह्यामध्ये पसरलेलं अभयारण्य जे आहे ते आहे भीमाशंकर अभयारण्य आणि मयुरेश्वर सुपे व सुधागड अभयारण्य एकट्या पुणे जिल्ह्यामध्येच पसरलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ज्याला आपण एन सी एल असे म्हणतो डॅश डॅश येथे स्थित आहे आणि उत्तर आहे पाषाण पुणे त्यानंतर पुढचा प्रश्न नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच एन ए आर आय ही संस्था डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे भोसरी पुणे एन सी एल म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पाषाण येथे आहे आणि नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही आहे भोसरी येथे पुढचा प्रश्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटियोरॉलॉजी ही संस्था डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न कोविशिल्ड लशीच्या निर्मितीमुळे अलीकडे चर्चित असलेली पुणे येथील संस्था कोणती उत्तर आहे सिराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सायरस पुनावाला ग्रुपची ही संस्था आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील माणिक डोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते मानिक डोह धरणाचा जलाशय आणि उत्तर आहे शहाजी सागर त्यानंतर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर येथे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्याच्या गव्हर्नर डॅश डॅश याचे नाव देण्यात आले होते आणि उत्तर आहे लॉइड म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की भाटघर येथील धरणाचे नाव काय आहे आणि हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले होते आणि ते कधी बांधलेले होते आणि त्याला कोणाचे नाव दिले होते असे चार प्रश्न एकच आपल्या या प्रश्नामधून तयार होतात पहिला प्रश्न भाटगर धरण कोणत्या तालुक्यात आहे तर ते आहे भोर तालुक्यामध्ये दुसरा प्रश्न भाटगर येथे कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले होते तर ते आहे वेळवंडी नदीवर त्यानंतर हे धरण कधी बांधण्यात आले होते तर ते एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये बांधले होते याला कोणाचे नाव दिले होते तर लॉईड या गव्हर्नर जनरलचे नाव देण्यात आले होते आणि पुढचा प्रश्न असा तयार होतो की लॉइड हे कोण होते तर ते होते तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते पुढचा प्रश्न फुरसुंगी व जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील भाग कोणत्या पिकांच्या उत्पादनाशी निगडीत आहे आणि उत्तर आहे कांदा व लसूण पुढचा प्रश्न भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन बी ए आय एफ ही संस्था पुण्याजवळ डॅशडॅश येथे आहे आणि उत्तर आहे उरळीकांचन पुढचा प्रश्न राज्यात डॅशडॅश येथे नॅशनल फिल्म अर्काइव चे कार्यालय आहे आणि उत्तर आहे पुणे डॅशडॅश येथील गणपतीस गिरिजात्मज असे संबोधले जाते आणि उत्तर आहे लेनाद्री राज्यातील या शहरास आपण विद्येचे माहेरघर म्हणून गौरवितो आणि उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न पुण्याजवळ डॅश डॅश येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी ज्याला आपण एन डी ए असे म्हणतो कार्यरत आहे आणि ती आहे खडकवासला येथे त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र एकोणीसशे सत्त्याण्णव पासून राज्यात कार्यरत आहे कोठे आणि उत्तर आहे मांजरी पुणे म्हणजे आपल्याला यावरती दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात की राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र कोठे आहे तर ते मांजरी पुणे येथे आहे आणि ते कधीपासून कार्यरत आहे तर ते एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कार्यरत आहे त्यानंतर इसवी सन एकोणीशे शेहेचाळीस मध्ये स्थापन झालेली व नंतरच्या काळात आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ख्यातनाम झालेली संशोधन संस्था कोठे आहे आणि उत्तर आहे पुणे पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये स्थापन झालेली शुगर इन्स्टिट्यूट राज्यात कोठे आहे आणि उत्तर आहे पुणे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था डॅश डॅश येथे आहे आणि उत्तर आहे पुणे पुण्याजवळ डॅश डॅश येथे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित होत आहे आणि उत्तर आहे हिंजेवाडी पुढचा प्रश्न इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून सध्याच्या जुन्नर जवळच्या डॅश डॅश येथून घाटमाथा व तळ कोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते आणि उत्तर आहे नाणे घाट पुढचा प्रश्न पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातून डॅशडॅश जिल्ह्यात उतरता येते आणि उत्तर आहे ठाणे पुढचा प्रश्न कार्ले मळवली व बेडसा कामशेत येथील गुंफा मंदिरे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत आणि उत्तर आहे मावळ पुढचा प्रश्न अमिन्युशन फॅक्टरी किंवा दारू गोळ्याचा कारखाना कोठे आहे आणि उत्तर आहे खडकी पुणे फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे उत्तर आहे पुणे डॅश डॅश ही आदिवासी जमात पुणे जिल्ह्यात आढळून येते आणि उत्तर आहे महादेव कोळी त्यानंतर पुढचा प्रश्न देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आरवी पुणे येथे कार्यान्वित आहे केव्हापासून आणि उत्तर आहे एकोणीसशे एकाहत्तर पासून यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात की आरवी हे उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे तर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये ते केव्हापासून कार्यरत झाले तर ते सन एकोणीशे एकाहत्तर पासून कार्यरत झाले आणि हे देशातले कितवे उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर हे देशातले पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे त्यानंतर शिवरायांना रायगडावर राज्याभिषेक होण्यापूर्वी शिवशाहीचा कारभार प्रामुख्याने राजगडावरून पाहिला जाई राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे आणि उत्तर आहे पुणे इतिहासाच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बोरघाट आणि वरंधा घाट उतरून कोणत्या जिल्ह्यातून कोकणात उतरता येते आणि उत्तर आहे पुणे पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश हा किल्ला बोरघाटाच्या मुखाशी वसला आहे उत्तर आहे लोहगड भीमाशंकर येथील मंदिराच्या बांधकामाचे श्रेय डॅश यांना दिले जाते आणि उत्तर आहे नाना फडणवीस त्यानंतर पुढचा प्रश्न देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे ज्या इंद्रायणी काठी वसली आहेत ती इंद्रायणी नदी सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ पुणे जिल्ह्याच्या डॅश डॅश तालुक्यात उगम पावते आणि उत्तर आहे मावळ पुढचा प्रश्न कुकडी प्रकल्पांतर्गत कुकडी नदीवर बांधण्यात आलेली एडगाव व माणिकडोह ही धरणे पुणे जिल्ह्याच्या डॅशडॅश तालुक्यात आहेत आणि उत्तर आहे जुन्नर राजा केळकर वस्तू संग्रहालय कोठे आहे उत्तर आहे पुणे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी हा किल्ला डॅश डॅश या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे आणि उत्तर आहे सातवाहन त्यानंतर पुढचा प्रश्न लोणावळा येथे आय एन एस शिवाजी हे नौदलाचे प्रशिक्षण केंद्र आहे लोणावळा हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोडते आणि उत्तर आहे मावळ पुढचा प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वढू हे ठिकाण पुणे जिल्ह्यात डॅडॅश या तालुक्यात आहे आणि उत्तर आहे शिरूर पुढचा प्रश्न पुणे येथील शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला आणि उत्तर आहे एकोणीसशे ब्याऐंशी पुणे जिल्ह्यात डॅश डॅश येथे कागद गिरण्या आहेत उत्तर आहे भिकवण इंदापूर पुणे त्यानंतर थेरगाव चिंचवड पुणे अशा प्रकारे आज आपण पुणे महानगरपालिका भरती यावरती आपण एकशे पस्तीस प्रश्न पाहिलेले आहेत हे प्रश्न आपल्याला पुणे महानगरपालिका भरती एकवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसह या पुस्तकामध्ये मिळतील त्याचबरोबर या पुस्तकामध्ये अजून सामान्य ज्ञानाची विशेष तयारी तक्ते आणि पॉइंटच्या स्वरूपात देखील आपल्याला उपलब्ध आहे तसेच आपल्या सरावासाठी अभ्यासक्रमानुसार संभाव्य व महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर एकवीस आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरांसह या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत यामध्ये मग मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावरती प्रश्न आहेत तसेच आपल्याला सराव देखील या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून करता येणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद